उन्हाळा आला की आठवण येते ती गावरान आंब्याची। मात्र हा आंबा आता हद्दपार झाल्याचे सर्वत्र चित्र आहे। गावकुसातील आमराया थोड्या पैशाच्या मोहात अनेकांनी तोडून टाकल्या, त्यामुळे गावरान आंबेही आता दुर्मिळ झाले आहेत। काही दशकापूर्वी कोणत्याही गावात फिरले की सुरुवातीला शेतात आमराई दिसायची। गर्द हिरव्या रंगाच्या आम्र वृक्षाखाली दमून भागून आलेला वाटसरू काही वेळ विश्रांती घ्यायचा। आजोबांनी लावलेल्या आंब्याचे नातू रस चाकायचे। खोबऱ्या, साखऱ्या, केळ्या, तेल्या, शेप्या, शेंद्र्या आणि गोट्या अशी चवीनुसार आंब्याची नावे असायची। मात्र काळाच्या ओघात मानवाने या गर्द आमराईवर कुऱ्हाड चालवली, गावातील आमराया नष्ट झाल्यात आणि आंब्याची चवही। मात्र वाशिम तालुक्यातील शिरपुटी गावात अजूनही काही जुन्या आमराईतील आंब्याची मोजकीच झाडं पाहायला मिळतात। शिरपुटी येथील उत्तम राठोड यांच्या शेतात शेकडो वर्ष जुनी असलेले हे बहारदार आम्रवृक्ष आज घडीला बहारदार फळांनी बहरून आलंय। पाहत रहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। नमस्कार श्रोतेहो, वत्स गुलमला हिवच्या राणीपुरी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि 2020-21 आपल्या सर्वांचं कोरोनामध्ये कटलेलं आहे आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन लागू केलेला आहे। आणि आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ती जागा आहे शिरपुटीमधील एका शेतकऱ्याचं हे शेत आहे, उत्तमराव राठोड सर यांचं नाव आहे। आणि माझ्या पाठीमागं तुम्ही जे काही हे ऐतिहासिक आंब्याचं झाड पाहतात ती आंब्याने ते झाड भरभरून गेलेलं आहे। यावर्षी अनेक चक्रीवादळं आली, अनेक नैसर्गिक संकटे आले, तरी हे झाड या झाडाचा जो काही फळ आहे ते सुटलेलं नाही, साबूत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच पूर्वी आमराया होत्या आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये बरेचसे आंब्याचे झाडं होते, परंतु आता बदलत्या काळाच्या स्वरूपाप्रमाणे लोकांनी ते आंबे तोडले आणि त्या आमराया नामस्थिर होताना आपण पाहतोय। परंतु शिरपुटी या गावामध्ये अजूनही त्या आमराया शाबूत आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तमराव राठोड यांचं हे शेत। आणि या शेतामध्ये सध्या 3 आंबे आहेत आणि तिन्ही आंब्याच्या झाडाला जवळपास 70 ते 80 हजार आंबा एकेका झाडाला लागलेला आहे। बाबाजी नमस्कार। नमस्कार। दरवर्षी एवढेच आंबे येतात आंब्याला? बस दरवर्षी येतात। काय करता तुम्ही एवढ्या आंब्याचं? या आंब्याचं आम्ही हे समज कोणाला विकतो खराब कोणासाठी, लोणच्यासाठी पण हा आंबा, लोणच्यासाठी कोणी खारासाठी कोणी याच्यासाठी घेतात जे आपलं। आता मला सांगा, आता मागच्या महिन्यामध्ये अनेक वादळ आली, तुफान आलं होतं, वादळ तुटलं नाही काही? तुटलं होतं, दोन खांट्या तुटल्या। आंबे नाही तुटले? आंबे पडले होते 2-400। अच्छा। आणि तुमची जागा इथं रात्रभर असते का? रात्रभर जागा इथे राहतो आम्ही, तर दिवस रात्र त्यांचा इथे पहारा असतो। परंतु नवल याचं वाटत आहे की अनेक वादळामध्ये अनेक तुफानामध्ये देखील या झाडाचं फळ अजूनही शाबूत आहे आणि हा आंबा अगदी पाडाला आलेला आहे। लोणचं देखील याचं घालता येते, पिकू देखील घालता येतो आणि शेतकरी काय करतात, खाण्यापुरते आंबे घरी ठेवतात आणि बाकीचे ते विकतात। जर कोणाला हा आंबा हवा असेल तर खाली जो काही संपर्क येत आहेत तिथं तुम्ही संपर्क करून हा आंबा तुम्ही घेऊ शकता। येत्या 10 ते 12 दिवसामध्ये हा आंबा आता तोडणीला सुरुवात करायची, म्हणून ज्याला कोणाला घ्यायचा असेल तो खालील जो काही संपर्क आहे राठोड्यांचा त्याच्यावर तुम्ही संपर्क करून यांच्याशी संपर्क साधू शकता। भरपूर असं ताजं हे फळ आहे। तर आंब्याच्या झाडाचं असं असतं की वडिलोपार्जित ही संपत्ती असते, समजा शेती ज्याच्या नावावर असते त्याचाच तो आंबा असतो असं नाही, तर त्याच्यात अनेक भाविषी असतात। तर नमस्कार दादा, किती जुना आंबा आहे हा? पुष्कळ पूर्वीचा आंबा आहे। बरं, तुम्ही एवढे आंबे काय करता मग? नाही हेच कशी आता लोणचं वगैरे, नाहीतर कोणी खरा लोणचं बाहेर जर कोणाला विकत घ्यायचं असेल तर काय करते? आणि वाशिमच्या व्यापाऱ्यांना एखाद्याला घ्यायचं आहे दुरुना, तुम्ही देता का तसं? हो, असं विकत देता? हो। तोडता तुम्हीच की त्यांना तोडावा लागतो? नाही, तोडायला उतारे आणतो ना आम्ही। अच्छा, उतारे तुम्ही? हा। पण अशा तुम्ही उतारे आणून उतरून आम्ही खेड्या परत असं व्यापार करू। आता तर समजा आता 10-12 दिवसात पाऊस येऊ शकतो आणि जर समजा एवढ्या कमी कालावधीत तर तुम्हाला जमलं नाही तर मग निसर्गाचं खेळ आहे। अच्छा, म्हणजे आतापर्यंत जेवढे काही वादळ आले त्या वादळात हा तुटला नाही आणि काही दिवसात पाऊस येऊ शकतो, म्हणून ज्यांना कोणाला हे फळ हवं असेल तर तिन्ही झाडाला मिळून 2 ते 2.5 लाखापर्यंत हे फळ आहे।
विक्रीसाठी पण आहे, तुम्ही त्याचा लोणचं देखील करू शकता आणि पिकू देखील शकता. तुम्हाला हवं असल्यास खाली जो काही नंबर झळकत आहे स्क्रोलिंगमध्ये तिथे तुम्ही अवश्य संपर्क साधा. एवढं मोठं झाड आहे आंब्याचं, याचा व्यास जर म्हटला तर खूप मोठा असा व्यास आहे आणि अगदी हाताला हात पुरेल एवढी याची उंची आहे. मित्र काय नाव तुझं? जितेश राठोड. ओके, तू आंब्याची राखण करतोस का? हो. बरं, आता पाडाला फळ आलेलं आहे, विकायचं आहे का? हो, विकायचं आहे. काय मग संपर्क सांग आमच्या प्रेक्षकांना, जर कुणाला आंबा हवा असेल तर संपर्क तुम्ही जाणून घ्या. माझं नाव आहे जितेश गणेश राठोड, राहतो शिरपुटी आणि माझा नंबर आहे 90 75 76 72 82. 90 75 76 72 82 हा संपर्क क्रमांक आहे. 90 75 76 72 82 या क्रमांकावर संपर्क करून हे जे काही आंब्याचे तीन झाड आहेत तुम्ही याचं फळ विक्रीसाठी घेऊ शकता. तर अशीच नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी वत्सगुण लाईव्हला सबस्क्राईब करा. विजय जर्नालिस्ट संदेश बांदेसह वत्सगुण लाईव्हसाठी राम धनगर, शिरपुटी, वाशिम.